या पुढची बातमी बीडमधनं आहे. बीडमध्ये वक्फ बोर्डानं एक मोठी कारवाई केली आहे. बीड जवळच्या सारंगपुरातील मशिदीची 25 एकर जमीन हडप केल्याप्रकरणी 8 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तत्कालीन मंडळ अधिकारी पीके राग यांचा सुद्धा समावेश आहे. बीड ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली आहे. अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी गोविंद शेळके. गोविंद, काय आहे सगळं प्रकरण, काय कारवाई झाली आहे? ज्ञानदा, बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत वक्फ बोर्डाच्या जमिनी हडपल्या प्रकरणी एकूण 6 गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणजे हा 6वा गुन्हा आहे. आणि या 6 गुन्ह्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की जे उपजिल्हाधिकारी बर्तर्फ बीडचा यापूर्वीच करण्यात आलाय डॉक्टर नरहरी शेळके, हा प्रत्येक गुन्ह्यामध्ये आहे. म्हणजे हे तेच रॅकेट आहे ज्यांनी मोक्याच्या जमिनी घेऊन जिल्ह्यामधल्या अनेक देवस्थानाच्या जमिनी खालसा केल्या. आणि जवळपास ही सुद्धा बीडची जी जमीन आहे ती 26 एकर जमीन आहे. त्याच्यामध्ये 8 लोकांवरती गुन्हा दाखल झालाय. खरं तर एकीकडे एसआयटी सारखी एक संस्था काम करत असताना सुद्धा बीडमधले मात्र प्रकरण थांबायला तयार नाही आहेत. अगदी 6वा गुन्हा आहे आणि या प्रकरणात सुद्धा 8 आरोपी आहेत. आता यापुढे प्रशासन आणखी कोणते टोकाचे पावलं उचलत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. ज्ञानदा, गोविंद धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.